आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झालेल्या भरारी या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. MKCL अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित रायगड विभागाच्या वतीने 10वी व 12वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर भरारी 2022 हा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. 10वी 12वी व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि यांच्या पालकांकरिता पनवेल तालुक्यातील सर्व MSCIT केंद्राच्या माध्यमातून हे मार्गदर्शन शिबिर विनाशुल्य करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, वरिष्ठ समन्वयक दीपक पाटेकर, शिवव्याख्याते लेखक व करिअर मार्गदर्शक प्रशांत देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, MKCLचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत, रायगड विभाग समन्वयक मंगेश जाधव, सिद्धेश गोसावी यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी आणि MKCLचे केंद्रातील पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात MKCLचे वरिष्ठ व्यवस्थापक दीपक पाटेकर यांनी प्रत्यक्ष कार्यानुभवातून पदवी कशी मिळावी या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. सगळ्यात आधी MKCLच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जे जे विद्यार्थिनी आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलाय, आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो की आयुष्याचा एक टप्पा, महत्त्वाचा टप्पा आपण ओलांडलेला आहे. आणि या सर्व कालावधीमध्ये मला खात्री आहे की शिक्षक असतील, शिक्षिका, आपली शाळा, पालक, आपले घरातले ज्येष्ठ सहकारी भाऊ बहीण जे काही असेल त्यांचं, इतरांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणानं लाभलं आहे. आणि त्यामुळे एका नव्या उत्सुकतेनं आपण या पुढच्या वाटेकडं आपण मार्गक्रमण करतोय. आणि कसं असेल पुढचं भवितव्य, माझ्या मनामध्ये जे काही मी ठरवलं आहे, माझ्या आईवडिलांनी माझ्याशी ज्याची चर्चा केली आहे, काही जणांच्या बाबतीमध्ये तर माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जे ठरवून टाकलं आहे ते मी अचीव करू शकणार आहे की नाही याचं काहीसं दडपण मनावरती देखील आहे. आणि त्यामुळे या स्थितीतून पुढे जायचं तर योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि जे मार्गदर्शन घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे ते एकदा आपल्या कोणाच्याच, आता आपण फिजिकली मेंटली आपण इतके काही डेव्हलप झालेलो नसतो की एकदा जे काही ऐकलं ते इतकं स्टोअर करून ठेवलं की ते आता हळूहळू हळूहळू आपण इन्स्टॉलमेंटमध्ये वापरत जाऊ आणि पुढचं सगळं आपलं करिअर आपण हा हा म्हणता म्हणता पादाक्रांत करू अशी काही आपल्या सगळ्यांची डेव्हलपमेंट नाही झालेली. अशा वेळेला एकीकडे आपण म्हणूया गायडन्स आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये मेंटॉर, म्हणजे पुढे सतत आपल्याला मार्गदर्शन करणं. आपण जी पावलं उचलतोय ती पावलं बरोबर आहेत, चूक आहेत, अजून त्यात काही भर घालायला हवी याचा विचार करत पुढे जाणं, या दृष्टिकोनातून आज एका मार्गदर्शन शिबिरापासून आपण सुरुवात केली आणि त्याला नाव भरारी दिलेलं आहे. मी त्याबद्दल या MKCLचं, जयंत भगतजी आपलं, आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अशी भरारी घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक झालेला आहात, आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. मला असं वाटतं की आपण ज्या वयात आहात या वयामध्ये आपल्याला स्काय इज द लिमिट, आपल्याला आकाशसुद्धा ठेंगणं आहे. आणि म्हणून या आकाशाला जर आम्हाला गवसणी घालायची असेल तर आमची करिअरची दिशा ठरवली पाहिजे, आम्ही अनावश्यक मोह टाळले पाहिजेत आणि चांगुलपणाचा चांगल्याचा ध्यास घेत आम्ही पुढं गेलं पाहिजे. आणि मग या दृष्टिकोनातून आपण सर्वच जण उत्सुक झालेला आहात, आपल्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. या क्षेत्राचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं माझ्याकडे जो जो विद्यार्थी कुठल्याही पद्धतीचं सहकार्य मागण्यासाठी येतो, विद्यार्थिनी येतो, तिला मदत करणं हे मी काय आमचे सगळे सहकारी कर्तव्य समजून करत राहतो. तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये तुम्हाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या कुठल्या पद्धतीचं सहकार्य माझ्याकडून तुम्हाला होऊ शकत असेल ते करण्यासाठी मी सातत्यानं तत्पर असेल. आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या साठी भगतसाहेब आपण या ठिकाणी निमंत्रित केलं, आपण या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याची संधी दिली
मी तुमचा आभार मानतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना आपल्या तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. कारण तुम्हाला चालायला बोलायला शिक्षकांनी नाही शिकवलेलं, चालायला बोलायला मायबापांनी शिकवलेलं, आई वडिलांनी शिकवलेलं आहे. जगात जेवढी माणसं मोठी झाली आहेत शिवाजी महाराजांपासून सगळीच ही आई वडिलांचा प्रचंड रिस्पेक्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिला तुमच्या आई वडिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, कुटुंबाला विश्वासात घेतलं पाहिजे, फ्रस्ट्रेशन आयुष्यामध्ये कुठे येऊ नाही दिलं पाहिजे, आयडिया सगळ्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत आणि कॉन्फिडन्स लेवल ठेवली तर यामध्ये कुठलंही यश तुम्हाला यशापासून तुमची उलकावून येऊ शकत नाही, यश तुमच्यापासून दूर राहू शकत नाही. आणि विवेकानंदांचं दुसरं वाक्य मी जाता जाता सांगतो, आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. विवेकानंदांचं एक दुसरं वाक्य आहे जे आम्ही MPSC करताना लक्षात ठेवायचो, देअर इज रूम ॲट द टॉप. म्हणजे वर गेल्यानंतर निवारा आहेच, वर 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 आता पुढं काय नाही आहे. असं असं झालं आहे की फार मेहनत घेतली त्या माणसाला आयुष्यात काहीच मिळालं नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळं कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाला आजोड नाही. अजून एक दुसरं गोल्डन सेंटेन्स आहे, हे माझ्या अनुभवातले सराउंडिंगमधले बोल आहे, ते पुस्तकात मिळणार नाहीत. हुशार विद्यार्थ्याला यश येईल किंवा नाही येईल हे 50-50 आहे. बघा मी काय बोलते, अत्यंत जाणीवपूर्वक बोलतोय, तुम्ही लक्षात ठेवाय सगळ्यांनी. हुशार विद्यार्थी हुशार आहे म्हणून यशस्वी होईलच याची अजिबात खात्री नाही. 50% शक्यता यशस्वी होईल, 50% होणार नाही. पण तुम्ही हार्ड वर्कर असाल तर तुमच्या यशाची गॅरंटी 100% आहे. यशस्वी होण्यासाठी हुशार असावं लागत नाही, यशस्वी होण्यासाठी कष्टाळू माणूस असावा लागतो. धन्यवाद. त्यामुळे आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे याच्यासाठी भगत सर आणि त्यांची इन्स्टिट्यूट याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करू. या टाळ्या त्यांच्यासाठी नाही आहेत बरं का, जी जी माणसं चांगली काम करतात आणि त्यांना सहकार्य करतात अशा सगळ्यांसाठी या टाळ्या आहेत, त्याच्यासाठी मी ते द्यायला लावल्यात. आणि मी बाकीच्या MKCLच्या कोर्सबद्दल काय बोलू, MKCLचा दर्जाच इतका आहे ना, MKCL हे नाव महाराष्ट्रात इतकं इतकं स्वतःच्या गुणवत्तेनुसार आहे की तुम्ही इथे असलेला कोणताही कोर्स केलात तरी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. नमस्कार मित्र, मी जयंत भगत, मॅनेजिंग डायरेक्टर शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. गेली 22 वर्ष सातत्याने MKCLच्या माध्यमातून आम्ही आपल्या जिल्ह्यातील जे असे ऑथोराइज लर्निंग सेंटर्स आहेत यांच्यासाठी अनेक प्रकारचे अनेक विविध उपक्रम राबवत असतो. विशेष करून दरवर्षी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आमच्या केंद्रांमध्ये MSCIT किंवा क्लिक कोर्ससाठी ॲडमिशन्स घेतात त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन असा मेळावा आम्ही आयोजित करीत असतो. गेली 2 वर्ष त्याच्यामध्ये थोडा खंड पडला होता करोनाच्या निमित्ताने, पण ह्यावर्षी आम्ही तो परत एकदा मी असं म्हणू शकेन की यशस्वीरित्या पार करू शकलो. कारण ह्याच्यामध्ये माझ्या पनवेल तालुक्यातली जी केंद्रं आहेत, जवळपास 43 केंद्र आमच्या नवीन पनवेलच्या परिसरात तालुक्यामध्ये आहेत, त्या सगळ्या केंद्रांनी हा प्रोग्राम जास्तीत जास्तपणे यशस्वी कसा होईल याच्यासाठी एक नियोजन केलं, त्याच्यासाठी आखणी केली आणि गेले जवळपास 8 दिवस त्याच्यावर हे सगळे लोक काम करत होते. खरं तर हा प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ते नेहमी असा त्याच्यामध्ये सहभाग घेत असतात.